26 तारीख की शाम हेदुटने स्थित अंतारली गांव में दीपक भाव निकालजे सामाजिक विकास संघ के डोंबिवली शहर अध्यक्ष मंगेश जाधव द्वारा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की 126वीं जयंती धूमधाम से मनाई गई। इस मौके पर संगठना के सर्वेसर्वा दीपक भाव निकालजे खास रूप से उपस्थित थे। इसी दिन 26 अप्रैल को मंगेश जाधव का जन्मदिन का उत्सव भी मनाया गया। कई लोगों ने मंगेश जाधव के जन्मदिन की शुभकामनाएं दी। शुभकामनाएं देने वालों में दीपक भाव निकालजे, महापौर राजेंद्र देवलेकर, शिवसेना के गुट नेता रमेश जाधव, परिवहन सभापति संजय पावशे, मिलिंद वानखेड़े, आनंदा मानकर, अमित सोनोने, कबीर गायकवाड़, दीपक सोनालकर, इन सब मान्यवरों के अलावा उल्लासनगर कल्याण डोंबिवली शहर परिसर के लोग स्त्री पुरुष बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मौके पर भीम लोकगीतों का कार्यक्रम भी आयोजन किया गया था। दीपक भाव निकालजे सामाजिक विकास संघाचे वतीने ही जयंती साजरा होते। बाबा साहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं, आपल्याला या समाजामध्ये ताठपणाने जगायला शिकवलं, घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिला। तो धीरूभाई अंबानीला जो अधिकार आहे मत मांडायचा तोच अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला पण दिला, पण आपण ह्या आपल्या अधिकाराचा आपण खरोखर वापर करतोय का? मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतंय की 126वी जयंती निमित्त आपण सर्वांनी, बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझा समाज शासनकर्ता झाला पाहिजे, तर आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे जे विचार आहे, बाबासाहेबांचा जो माझा समाज शासनकर्ता झाला पाहिजे, तर आपण सर्वांनी आजच्या या दिवशी एक संकल्प करूया की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आजपासून आपण आचरणात आणले पाहिजे। जर आपण आचरणात आणले बाबासाहेबांचे विचार, तर बाबासाहेबांना जसा अभिप्रेत असलेला की माझा समाज शासनकर्ता झाला पाहिजे, तो आपण एक शासनकर्ता समाज बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला तो आपण सर्वांनी मिळून घडवूया। आणि आज आपल्या इकडे मंगेश जाधव यांचा खरोखर आज वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं पूर्ण पुढचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीत जावं अशी तथागताकडे प्रार्थना करतो। मंगेश जाधव यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या निश्चितपणाने वाजवायला पाहिजे, कारण ही बाबासाहेबांची जयंती आहे। ही बाबासाहेबांची जयंती ज्यांनी माणसाला माणुसकी दिली, ज्यांनी साऱ्या समाजाला भारत वर्गाला अतिशय ताटमानेने जगायला शिकवलं, या बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा कुठे कानाकोपऱ्यात नाही तर अतिशय धूमधडाक्यातच झाला पाहिजे। आणि असा साजेचा उत्सव मंगेश शेठ तुम्ही या ठिकाणी करता, त्याबद्दल तुमचे इथले आमचे माननीय वसंत शेठ जाधव, अशोक शेठ जाधव।